वैक्यूम क्लीनर हा प्रयोग तुमच्यासमोर सादर करत आहे. या वैक्यूम क्लीनर बनवण्यासाठी आम्ही जे साहित्य वापरले ते आम्ही तुमच्यासमोर सादर करतो. सर्वात पहिला आम्ही इंजेक्शनची पाईप या बॉटलचा फ्रेम लावला आहे आणि प्लास्टिकच्या बॉटलने फ्रेम तयार केला आहे. मग आम्ही याच्यामध्ये छेदकांची जाळी वापरली आहे. मग मोटरला आम्ही फॅनशी कनेक्ट केले आहे आणि मोटर बॅटरीशी आणि बॅटरी स्विचशी ऑन ऑफ करण्यासाठी कनेक्ट केले आहे. हँडल बनवण्यासाठी आम्ही कार्डबोर्डचा वापर केलेला आहे. आम्ही याला तुमच्यासमोर चालू करून दाखवतो की हे कोणत्या प्रकारे काम करतो. मोटरचा कोल जास्त असल्यामुळे पिसावर कचरा आतमध्ये खेचतोय. पिसावर कचरा याच्यामध्ये स्टोअर होतोय, सगळं याच्यामध्ये स्टोअर होतोय. आणि हे आपण ह्याचं ढक्कण आम्ही बंद केलं, त्यामुळे आपण ह्याला बॅक टू बॅक यूज करू शकतो. कचरा खाण्यानंतर काढूनसुद्धा आम्ही याला परत करू शकतो. हे अशा प्रकारे हवा आतमध्ये खेचून कचरा आतमध्ये वळत आहे. थोडे थोडे कचरा कमी स्टोअर होत आहे. याचे उपयोग खूप सारे आहेत. जसे छोट्या वेस्ट मटेरियलपासून वेस्ट बनला आहे. बॉटलचा उपयोग केला आहे याच्यासाठी आणि बॉटल हे रिसायकल पण होऊ शकते. इंजेक्शनचा उपयोग केला आहे आणि त्याच्यामध्ये तो बॅटरीचा पण उपयोग केला आहे. नाही 2 mm ची स्विच घेतला आहे आणि मोटर स्टँडने कनेक्ट करून हे आम्ही प्रोजेक्ट केलेलं आहे. या फोनचा आकार कमी असल्यामुळे आपण कितीही घेऊन घेऊ शकतो. आणि घरामध्ये असं काही कोपऱ्या असतील तर आपण हात पुचू नाही, तिथे आपण याचा आपण वापर करून ते साफ सफाई करू शकतो. आणि दुसरं म्हणजे हा खूपच कमी किमतीत बनला आहे, त्यामुळे पैसे जे आम्ही त्यामध्ये यूज केले नाही, हे याचा फायदा आहे. चल बोल. या मशीनचा एक असा आहे की आपण याला आपल्या कार मिक्सचा यूज करू शकतो, कारण की मोठ्या वॅक्यूम मशीनचा आकार मोठा असल्यामुळे आपण कार मिक्सरला यूज करू शकत नाही. पहिला आकार छोटा असल्यामुळे आपण ह्या कार देखील यूज करू शकतो. घरातील असे काही कोपरे असतात जिथे आपला हात पोचत नाही, झाडूची सफाई होईल नाही, तिथे आपण याचा उपयोग करू शकतो. आणि कचरा याच्यात आत टाकून आपण कचरा बाहेर काढू शकतो आणि परत याला यूज करू शकतो. त्यामुळे हे आपण परत यूज करू शकतो. आणि अजून एक सगळ्यात फायदा आहे की ह्यामध्ये आम्ही सगळं वेस्ट मटेरियल यूज केलं आहे, त्यामुळे कमी खर्चात सुद्धा हा प्रकल्प तयार झाला आहे. हा आणि